मित्रांनो, नाव माझे नीरव. मित्रांनो, दिवाळी सुरू झालेली आहे आणि आता टीव्ही सुरू केल्यावर फक्त दोन साईड दिसतात. एक तर आपले अलाराम काका, हो गा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली, आणि दुसरं दोन दोन वाला तुन तुन दोन दोन दोन. अख्ख्या वर्षात त्यांना अलाराम काकाची आठवण आली नाही. वर्षाचं पोरग 10 वर्षाचं घोडं झालं तरी त्याला अजून एवढं माहित नाही की त्यांच्या पंडित कोण राहत आणि कोण नाही. ते पण ठीक आहे हो, त्याच वर्षी आठवण झाली ते पण ठीक आहे हो, पण सोसायटी सोडून गेले म्हणजे काय. आमच्या इथं जर घरात कोण शिंकलं तर शेजारी आमच्या मासशिवाय बोलत नाहीत, आणि ह्यांना एवढं पण माहित नाही की ह्यांच्या शेजाराचा म्हातारा जिवंत आहे, सोसायटी सोडून गेला. जेव्हा त्या शेमेड्याला कळालं की अलाराम काका काय करायचे, एवढी दाट करायची काय गरज होती, आणि हो, हे अलाराम काका त्याच पोरांमधले जे दारावरची बेल वाजून पळून जायचे. फरक फक्त एवढाच आहे की ह्यांना इथं फक्त मोती साबणाचं कारण भेटले, नाही तर ह्यांची दिवाळी फराच्या टेबलवर नाही तर हॉस्पिटलच्या बेडवर असती. आणि असा कोणता बाप आहे जो त्या पोराला सांगतो, जा बाळा प्रत्येकाच्या दारावर जा, मोती साबण घे आणि आपटून सगळ्यांना उठव. पण तो मेन पॉईंट नाही आहे. मेन पॉईंट हा आहे की ते पोरगं तोडवर करून जातं. याच पोराच्या जागी जर मी असतो तर भर चौकात 1000 माळ लावून धिंगाणा घातला असतं. पण नाही, आम्हाला अलाराम काकांची प्रथा चालवायचीच आहे. आणि दुसरी ती रामबंधू मसाल्याची आहे. अख्खा आठवडा दोन दोन ऐकून ह्याने डोकं उठवले. आधी त्या वीनं डोकं उठवलेलं आणि आता हे. नक्की काय रे, तुमचा मुद्दा काय, तुम्हाला दाखवायचं आहे का तुमच्याकडे दोन दोन मसाल्याचे पॅकेट आहे? मग एवढी अति करायची गरज काय होती? घरावर दोन दोन नेमप्लेट, घरासमोर दोन दोन रांगोळ्या, प्रत्येक पोराला दोन दोन गिफ्ट, पाणी प्यायला दोन दोन ग्लास. अहो, पाण्याचं एक वेळ ठीक आहे हो, जर एवढंच करायचं होतं तर जुळी पोरं दाखवली असती, माझ्या नवऱ्याच्या बायकोसारख्या दोन बायका दाखवल्या असत्या. आणि शेवटी हा माणूस वरून विचारतो चिवडा फक्त एकच. अरे माणसा, जेव्हा दुसऱ्यांच्या घरात आम्ही फराळासाठी जातो तेव्हा आमच्या तोंडाला फेस येतो नको नको म्हणून, आणि तू म्हणतोय चिवडा फक्त एकच. नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र नीरव. आज खूपच उशिरानं एक चांगली व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. आणि सॉरी गाईज, मी खूपच उशिरानं व्हिडिओ टाकतो आहे कारण माझे एक्झाम्स वगैरे एक्झाम्स सुरू होते आणि ह्या व्हिडिओवर थोडासा वर्क करत होतो. तर गाईज, आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. जर व्हिडिओ आवडले असेल ना तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कशी झाली आहे. आणि मी तुम्हाला म्हणलेलं प्रत्येक महिन्यानं एक मराठी व्हिडिओ टाकणार असतो, तर ही ती रोस्ट मराठी व्हिडिओ. आणि गाईज, ह्या व्हिडिओला जेवढं जास्त होईल तेवढं जास्त शेअर करा. प्रत्येक मराठी माणसापर्यंत ही व्हिडिओ पोचली पाहिजे, प्रत्येक घरात ही व्हिडिओ पोचली पाहिजे. ओके गाईज, सॉरी जरा लेज भावनिक झालेलो. तर तुम्हाला समजलं असेल काय बोललो मी. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये.